रागवली आहे ती. नम्या, नमू, नम्रता, माझा ऐक, माझा ऐक. नाही ऐकायचं मला तू. नाही, तू मला ढकल, तू तू मला बोल, हवं तर तू मला मार, पण पण तू माझी लाडकी आहेस प्रिये. लाडकी 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 नसायला काय झालं, लाडकी नसायला काय झालं. मी लंगडी आहे. मी भैरी आहे. आंधळी आंधळी आंधळी. असती तर किती बरं झालं असतं. नाही नाही, पण हा हा तुझा स्वभाव आहे ना. स्वभाव नाही म्हणजे हा तुझा सुस्वभाव. हे तुझे विचार, तुझे सुविचार हे मी ऍक्सेप्ट करतोय ना. मी असं म्हणालोय का, मी असं म्हणालोय का. नाही ना, मग अगं विचारांचं हे असंच असतं, विचार हे वेगवेगळे असतात. नाही नाही, ऐक ऐक ऐक, विचार हे माझे विचार वेगळे, ह्यांचे विचार वेगळे, तुझे विचार वेगळे, त्यामुळे माझे विचार तुला ऍक्सेप्ट करायलाच पाहिजेत. मला नाही विचार पटत, मी तुझा विचार नाही करणार. मला तू नाही आवडत. बाबा तुमचा काय विचार आहे? बाळा तू आता जा, ही चिडल्या चिडल्यानंतर कोणाचंच ऐकत नाही. ती माझी नाईच काय म्हणजे माझ्यावर नाही, आईच्या वळणावर गेली आहे. हो वाटतंय तसं, पण मी आता काय करू. ती तंतरली आहे, तू नंतर ये. आईचे विचार पडतात का बघायला पाहिजे. बाळा मी तुला कितीदा सांगितलं असं रागवायचं नाही, आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचा. किती चांगला मुलगा आहे तो, विचारांवरती किती विचारपूर्वक बोलला. पहिल्या तिघांसारखा ह्याला घालून द्यायचा आहे का मला सांग. खालवायचंय मला नको तो, मला नको तो. अगं अगं तू असं काय करतेस, आता तर तुम्ही हसत हसत फिरायला गेला होता, आज तर तुम्ही लग्नाची बोलणी करणार होता. असं काय करतेस बाळा. अगं पण का त्याच्याशीच लग्न कर. मी जास्त काही तुला सांगू शकत नाही, पण सतत तुला समोर बघितल्यावर त्याचा नक्की नरकावर विश्वास बसेल. खरंच? स्वर्ग पण इथंच आहे आणि नरक पण इथंच आहे. आता आपल्या जीवनाचं स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतं. अगदी मान्य. हसण्यावारी ठेवू नका, हसण्यावारी.